लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। नमस्कार, मैं अश्विनी, नजर टाकूया महाराष्ट्र टॉप 20 हेडलाइन्स वर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 23 नोव्हेंबरला सकाळी राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहेत। शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते। राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत। नागपुरात 1 डिसेंबरला होणारा भारत ऑस्ट्रेलिया T20 सामना रायपूरला हलवण्यात आल्याने क्रिकेट चाहते निराश झाले आहे। नागपूरला विश्वचषकाचा एकही सामना न मिळाल्याने चाहते आधीच निराश होते, मात्र आता T20 सामना सुद्धा नागपुरातील जामठा स्टेडियमवर होणार नसल्याने पुन्हा एकदा नागपूरच्या क्रिकेट प्रेमीच्या हाती निराशा आली आहे। उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहे। प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, चंद्रभागा, वाळवंट भाविकांनी फुलून गेलेला आहे। भाविकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज झाले असून 5 ते 6 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। उजनीतून सोडलेले पाणी अद्याप पंढरपुरात पोहोचले नसल्यामुळे भाविकांना साठलेल्या पाण्यातच स्नान करावं लागतंय। उद्या होणारी कार्तिकी यात्रेची विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। ससून रुग्णालयाचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्या पदमुक्तीची ऑर्डर रखडल्याची चर्चा आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाने पदमुक्त केलं, मात्र अजूनही ऑर्डर मिळाली नाही, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संजीव ठाकूर यांच्यावर प्रेम असल्याची चर्चा पुण्यात आहे। मॅटने संजीव ठाकूरांना दणका दिल्याने राज्य सरकारची कार्यवाही निष्फळ ठरली, मात्र आता पदमुक्त होऊनही ऑर्डर अजून मिळाली नसल्याची चर्चा आहे। मराठा कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 23 लाख कागदपत्रे तपासली गेली आहेत। आतापर्यंत 1,31,000 जणांच्या कुणबी नोंदी तपासल्या गेल्या आहेत। कुणबी प्रमाणपत्र संकेतस्थळावर अपलोड करायला सुरुवात झाली आहे। राज्यात आजपासून ढगाळ वातावरण असणार आहे। पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मिथिली नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं, त्याचाच परिणाम केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर झाला आहे। 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। खेड तालुक्यातील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका आजपासून सुरू होणार आहे। खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीचे उपकारभारी आजपासून ठरणार आहे। 3 दिवस विविध ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत। निवडून व बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच होणार असल्याने पदाची किंमत वाढली आहे। निवडणूक निरीक्षक म्हणून अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली आहे। नागपुरात मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात येणार आहे। राज्यातील सर्वात मोठा जॉब मेळा आयोजित करण्यासाठी राज्याने 5 कोटी रुपयांच्या खर्चास यापूर्वीच मान्यता दिली आहे। महाराष्ट्र सरकारने 9 ते 10 डिसेंबर दरम्यान नागपुरात राज्य पातळीवर सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले आहे। 300 हून अधिक कंपन्या, उद्योग आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या सहभागासह किमान 21,000 तरुणांना नोकरीच्या ऑफर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। मनोज जरांगे पाटील यांची आज इगतपुरी तालुक्यात जाहीर सभा घेणार आहे। इगतपुरीतील शेनीत या ठिकाणी 101 एकर जागेवर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या सभेला लाखो नागरिक येण्याची शक्यता पाहता पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे। सिन्नर, इगतपुरी आणि नाशिकहून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी 3 वाहनतळ उभे करण्यात आले आहे। कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे अमरावती दौऱ्यावर आहेत। मराठा आरक्षणासाठी 13 यंत्रणांद्वारे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 24 लाख कागदपत्रांची तपासणी झाली आहे। अमरावतीत कुणबी मराठा, मराठा कुणबी अशी नोंदच नाही, तर अमरावती जिल्ह्यात कुणबी क्षत्रिय मराठा आणि मराठा अशा स्वतंत्र नोंदी आहेत। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात याचा आढावा ते घेणार आहेत। मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी 24 नोव्हेंबरपर्यंत पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यातील तब्बल 88% गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत। 90 पैकी 89 मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान 75 मिमीपेक्षा कमी पाऊस झाला। सोयाबीनचे एकरी 5 क्विंटल उत्पादन तर कपाशी उत्पादनात 25% घट झाली आहे। अमरावतीत 79 महसूल मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शासनाच्या 8 सवलती लागू झालेल्या आहेत। जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील पिकांना देखील फटका बसणार आहे।
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असताना तलावातून पाणी चोरीचा अजब प्रकार उघड झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील कोरेवाडी तलावात आडवे बोअर घेऊन थेट विहिरीत पाणी उपसा केला जात आहे. पाणी चोरण्यासाठी शेतकऱ्याने नामी शक्कल लढवली आहे. तलावातील पाणी पिण्यासाठी संरक्षित असून तलावातून सिंचनासाठी पाणी उपसा करण्यावर जिल्हाधिकारी यांची बंदी आहे, मात्र तरीही उपसा सुरूच आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्टाकाचा इशारा मनसेतर्फे देण्यात आलेला आहे. डंपर मधून रस्त्यावर डांबर टाकत असताना वरून जाणाऱ्या विद्युत तारेला चिपकून डांबर वाहतूक करणाऱ्या डंपरला आग लागून एक जण गंभीर जखमी झालाय. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील निगोजी येथे रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना ही दुर्घटना घडली. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली, पण डंपर जळून खाक झाला. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन आला आहे. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. हा फोन कुणी केला त्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. 5 राज्यांमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी प्रचार करत आहे असं वक्तव्य संजय राऊत करत आहेत. काँग्रेस विजयासाठी प्रचार करत आहे, त्याचा प्रचार जोरात सुरू असल्यामुळे नॅशनल हेराल्ड प्रकरण वाढलंय असं देखील राऊत म्हणालेत. वॉशिंग मशीनमध्ये आल्यावर संपत्ती मोकळी होईल. जे भाजपसोबत जातात त्यांची मालमत्ता जप्त होत नाही. आम्हाला अटक केली तरी चालेल, पण लढाई सुरूच राहणार असं देखील संजय राऊत म्हणाले. ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी पोलिसांकडून मदत केली जात असल्याची माहिती मिळत आहे. ललित पळून गेल्याची माहिती 3 तासांनी कंट्रोल रूमला प्राप्त झाली. पोलीस नाईक नाथा काळे अमित जाधव यांच्याकडून ललित याला मदत असल्याची माहिती समोर येत आहे. अमरावतीच्या रिद्धपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शहरात बाजारपेठा कडकडीत बंद करण्यात आलेल्या आहेत. आज चांदूर बाजार, मोर्शी, दर्यापूरमध्ये 11 ते 3 या वेळेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आणि आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV24. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल FDR पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा. आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1,00,000 रुपए पाए और 6 साल में बने लखपति. इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज. साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ. हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल नागपुर. संपर्क करें 0712-299-5545 और 9850-396080 पर.